डोब्रायनरची त्रिकी. डोब्रायनर हे एक जर्मन वैज्ञानिक शास्त्रज्ञ होते. त्यांनी सन 1817 मूलद्रव्यांचे गुणधर्म व त्यांची अणुवस्तुमाने यात संबंध असल्याचे सांगितले. डोब्रायनर यांनी एकसारखे रासायनिक गुणधर्म असलेल्या प्रत्येकी 3 मूलद्रव्यांचे गट पाडले आणि त्यांना त्रिके असे नाव दिले. या प्रत्येकी एका गटात म्हणजेच त्रिकात 3 मूलद्रव्ये होती. त्यांनी एक त्रिकामधील 3 मूलद्रव्यांची मांडणी अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने केली आणि दाखवले की मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे अंदाजे इतर 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांच्या सरासरी इतके असते. परंतु माहीत असलेल्या सर्व मूलद्रव्यांचे वर्गीकरण डोब्रायनरच्या त्रिकात होऊ शकले नाही. मुलांनो, या आकृतीचे निरीक्षण केले असता आपल्या लक्षात येईल की पहिल्या त्रिकात डोब्रायनर यांनी लिथियम LI, सोडियम NA आणि पोटॅशियम K ही 3 मूलद्रव्ये घेतली आहेत. ती अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने मांडली. येथे लिथियमचे अणुवस्तुमान बरोबर A बरोबर 6.9 आणि पोटॅशियमचे अणुवस्तुमान बरोबर C बरोबर 39.1 दिले असून दोघांच्या सरासरीतून सोडियमचे प्रत्यक्ष अणुवस्तुमान काढले आहे. म्हणून सोडियमचे अणुवस्तुमान बरोबर सरासरी बरोबर A/C/2. म्हणून सोडियम बरोबर 6.9 + 39.1/2 बरोबर 23.0. म्हणून सोडियमचे अणुवस्तुमान बरोबर 23.0 दिले आहे. येथे सोडियमचे अणुवस्तुमान हे लिथियम आणि पोटॅशियमच्या अणुवस्तुमानांच्या सरासरी इतके आहे. म्हणून ही डोब्रायनरची त्रिके आहेत. तसेच दुसऱ्या त्रिकात त्यांनी कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम ही 3 मूलद्रव्ये घेतली. त्यांनी ही मूलद्रव्ये अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने मांडली आहेत. इथे कॅल्शियमचे अणुवस्तुमान बरोबर A बरोबर 40.1 आणि बेरियमचे अणुवस्तुमान बरोबर C बरोबर 137.3 दिले असून दोघांच्या सरासरीतून स्ट्रॉन्शियमचे प्रत्यक्ष अणुवस्तुमान काढले आहे. स्ट्रॉन्शियमचे अणुवस्तुमान बरोबर सरासरी बरोबर A/C/2. म्हणून स्ट्रॉन्शियम बरोबर 40.1 + 137.3/2 बरोबर 177.4/2. म्हणून स्ट्रॉन्शियम बरोबर 88.7 आहे. स्ट्रॉन्शियम अणुवस्तुमान हे 87.6 आहे. परंतु डोब्रायनरच्या त्रिकानुसार ते 88.7 आहे. तिसऱ्या त्रिकात देखील डोब्रायनरने क्लोरीन, ब्रोमिन आणि आयोडीन ही 3 मूलद्रव्ये घेतली आहेत. इथे क्लोरीनचे अणुवस्तुमान बरोबर A/35.5 आणि आयोडीनचे अणुवस्तुमान बरोबर C/126.9 दिले असून दोघांच्या सरासरीतून ब्रोमिनचे प्रत्यक्ष अणुवस्तुमान काढले आहे. म्हणून ब्रोमिनचे अणुवस्तुमान बरोबर सरासरी बरोबर A/C/2. म्हणून ब्रोमिन बरोबर 35.5 + 126.9/2 बरोबर 162.4/2. म्हणून ब्रोमिन बरोबर 81.2 आहे. ब्रोमिनचे अणुवस्तुमान हे 79.9 आहे. परंतु डोब्रायनरच्या त्रिकानुसार ते 81.2 आहे.